हा पतिव्रत आहे आणि तिघही देव त्या ठिकाणी आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आले. आल्याच्या नंतर साधूच्या वेशामध्ये पण तुका म्हणे पतिव्रता तिची हे गेल्यानंतरच ओळखलं मातेने. मला वाटते आईला लेकरू किती जरी नटलेलं असलं तरी ओळखायला येतं, किती जरी मळालेलं असलं तरी येतं ना. किती मातीत भरून येऊ, अगदी चिखल त्याच्या अंगाला लागलेला असतो आणि दोन दोन त्या ठिकाणी गंगा यमुना नाकातून वाहत असतात, तरी ते बाहेरून आल्यानंतर आई आई म्हणते वाघ आला बर का माझा. असं वाघाच्या तोंडावर 1000 माशा बसलेल्या असतात पण आई काय म्हणते वाघ आला माझा. तशी अनुसया माता ही माता आहे आणि देव आश्रमावरती येऊन थांबले, साधूच्या वेशामध्ये थांबलेले आहेत. मातेने विचार केला यांना जर ओळखलं ओळख दिली तर हे इथूनच पळून जातील काय. मातेने सांगितलं या आश्रमामध्ये काय इच्छा आहे तुमची, काय इच्छा भोजन देऊ तुम्हाला. जाणत होती माता सगळं, देवाने सांगितलं तिने देव एकवटले आणि सांगितलं माता आम्हाला इच्छा भोजन देतच असेल तर आम्हाला नग्न अवस्थेमध्ये भोजन द्या. माता यशोदा त्या मातेने अत्री ऋषीकडे गेली, मातेने विचारलं देवाले साक्षात जर परत गेले तर मी सत्वहीन होईल मग काय करावं. अत्री ऋषी तपस्वी होते, त्यांनी सांगितलं काळजी करायचं काम नाही, कमंडलू मधलं पाणी दिलं, पाणी शिंपडायला सांगितलं, पाणी शिंपडलं आणि देवाचे लहान लहान बाळ झाले आणि मग माता म्हणून स्तनपान करू लागली. कोण अनुसया माता. बरेच दिवस झाले कुठं बरेच दिवस झाले हे घरी आलेच नाही, काय झालं काय झालं, तिकडेच लटकले काय, दुसरं लग्न केलं काय, बऱ्याचशा प्रॉब्लेम घरामध्ये आणि अनेक डोक्यामध्ये विचार येऊ लागले. पार्वती मातेने लक्ष्मी मातेला फोन लावला तुमचे हे आलेत का, कोणची व्यवस्था होती तेव्हा, तुमचे आले का. ती म्हटली माझे पण नाही आले, दुसरी म्हटली माझे आले नाही, ती म्हटली माझे आले नाही, झालं काय नेमकं. परत नारद महर्षीला विचारलं तर त्यांनी व्हिडिओ कॉल करून दाखवला. माझी भाषा लक्षात येते ना तुमच्या, मग ठीक आहे मला, नाही तर आम्ही आंधळ्यांतून बहिरे नाहीत ना. व्हिडिओ कॉल करून दाखवला तर पाहिलं तर आपल्या पतीचे लहान लहान बालक केलेले, काय करावं. अरे एवढी मोठी झाली का ती अनुसया, भांडण्याच्या हिशोबानेच पत्र खोचले तिघीने आल्या आश्रमावरती. अनुसया मातेला सांगितलं आमचे पती म्हणते त्या पाळण्यामध्ये झोपले, पाळण्यामध्ये झोपवत असताना अनुसया माता झोका देत होती, ब्रह्मदेवाला म्हणत होती सृष्टीची उत्पत्ती करून थकला असेल ब्रह्मा, अरे झोप. विष्णूला सांगितलं अरे सगळ्यांना त्या ठिकाणी खायला देतोस रोज, मुंगी सुद्धा उपाशी राहत नाही, थकला असेल झोप आता. भगवान शंकराला सांगितलं या सृष्टीवरती दृष्टांचा नाश करता करता थकला असेल बाळा, अरे झोप. झोपी गेले ना देव आणि तिथं हे आल्या तिघीजणी. तिघीजणी आल्याच्या नंतर भांडणाच्या हिशोबानेच आल्या होत्या पत्र खोसून. आल्याबरोबर आमचे पती कुठे आहेत, अनुसया मातेने सांगितलं ते काय पाळण्यामध्ये झोपलेले. आम्हाला आमचे पती परत द्या, मातेने सांगितलं घेऊन जा. आता पहिली लक्ष्मी माता गेली पती उचलायला पण तिच्या लक्षात आलं हे तर दिसायला सारखेच दिसत आहेत. एखाद्या वेळेस ते सापावालं जर माझ्या गळ्यात पडलं तर कसं सांभाळायचं. पार्वती माता गेली, तिने बाळाला हात लावला, ती म्हणती ते चार मुलक्याचं जर ब्रह्मदेव गळ्यात पडलं तर ते कसं सांभाळू मी, त्याच्या कोणत्या तोंडाला तोंड देऊ, एवढं सोपं आहे का तोंड देणं. तसं बाईचं तोंड म्हणजे सगळ्या लोकांना सहज बाईच तोंड देते. एक जण नवऱ्याला भांडू लागली पतीला, आहो कळतं का तुम्हाला मी सगळं सांभाळते, पोर सांभाळते, घर सांभाळते, तोंड सांभाळते, काय काय सांभाळू. तो म्हटला काही सांभाळू नको फक्त तोंड सांभाळ, कल्याण होईल आपलं. पार्वती माताने बाळाला हात लावला. आता कुणालाच कुणाची पती वळकू. तर शेवटी त्या ठिकाणी अनुसया मातेचे पाय धरले, माता तू आमची माता आहेस, आमच्यावरती कल्याण कर, आमच्यावरती कृपा कर, आमचे पती आम्हाला परत दे. आणि त्यावेळेस मातेने पाणी त्या ठिकाणी शिंपडलं, त्या बालकांचे देव झाले. पण जाता जाता देवांनी माता अनुसयाची इच्छा विचारली. त्यावेळेस मातेने सांगितलं या जग उद्धारासाठी माझी अशी इच्छा आहे की माझ्या पोटी दत्तात्रेयाच्या अवतारने तुम्ही जन्माला यावं. आणि मला वाटते ती शेवटची इच्छा त्या मातेची पूर्ण झाली, पूर्ण झाली म्हणून आज दत्तात्रेयाचा जन्म आपण साजरा करतो. माता व्यवस्थित असली पाहिजे बरं का. मी नेहमी सांगत असते आई जर व्यवस्थित असेल तर बाळांचा जन्म सुद्धा चांगला आहे. आपण जर सतत मोबाईल मध्ये असाल, आपण जर सतत टीव्ही समोर असाल तर ते येताना सुद्धा
म्हणजे त्रास देणार नाचून येणार विमला याच्याही पलीकडे तुम्हाला सांगायचंय आल्यानंतर आपला सत्यानाश केल्याशिवाय राहणार. आजकाल जर मोबाईल मध्ये जर माणसाचे मन अडकलेले आपण भाग देवाला देत असताना आपण काही नाही दिलं तरी चालेल पण मन दिलं पाहिजे. मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने क्या जाने क्या जाने क्या जाने क्या जाने मन लगाया मन ताने ये दुनिया क्या जाने मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया मला वाटतंय त्या श्रीकृष्णावरती प्रेम करावं. जगतामध्ये एखाद्याला मन जर द्यायचं असेल तर मला वाटते त्या देवाशी मन दिलं पाहिजे. आणि अलीकडे इतके हलके मन झाले तर माणसं कचऱ्यामध्ये सुद्धा देऊन जातात त्या मनाला. आणि ते जर मन तुटलं एखाद्याचं जर मन तुटलं आणि ब्रेकअप जर झालं एखाद्याचं मन तुटलं ब्रेकअप झालं तर नंतर तो हाताच्या शिराच काय कापून घेतो फाशीच काय घेतो. आणि इतर ठिकाणी कचऱ्यामध्ये कुठं मन घालवता आपण पाहताय. सोशल मीडियाचा जमाना आहे. काल परवाची बातमी इथं बसलेल्या माझ्या महिला भगिनी मला इथं येईपर्यंत माहित होतं की महिलांना 50% आरक्षण आहे पण इथं आल्यानंतर कळालं आरक्षण 90% गेलंय. पण इकडं आलंय आरक्षण तुमच्याकडं 10%. मन देत असताना मी आवर्जून या ठिकाणी सांगेल अरे मला वाटतंय छत्रपती शिवरायांनी जर देशासाठी मन दिलं नसतं ते स्वराज्य घडलं नसतं. धर्मवीर संभाजी महाराजांनी जर स्वराज्यासाठी मन दिलं नसतं आज आपण त्या ठिकाणी एवढे सुरक्षित दिसले नसतो. आजही आपल्या आया बहिणी असुरक्षित आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. परवाचं प्रकरण आपण पाहिलं श्रद्धा वालकर या मुलीचं महाराज त्या नराधमाने श्रद्धाचे 35 तुकडे केलेच नाही विषय आला म्हणून ओघळतं सांगून पुढे चालेल मी. इथं आलेले तरुण मंडळी त्या नराधमाने त्या श्रद्धाचे 35 तुकडे केलेच नाही. त्या नराधमाने हिंदू धर्माचे 35 तुकडे करून पाहिले पण त्याला मी आव्हान देईन सांगेल अरे तू तिच्या काय नादी लागतो आमच्या एखाद्यासारख्या वाघिणीच्या नादी लागून पाय 35,000 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही आमच्यासारखी अडकल्यानंतर हरीण सुद्धा तरफडत असत. मला सांगायचं मन घेताना माणसाने क्वालिटी पाहिली पाहिजे बरं माणसाने क्वालिटी पाहिली पाहिजे. देवाला मन देऊन पहा कल्याण होईल तुमचं. इतर ठिकाणी जर मन दिलं आणि तुटलं महाराज तर बऱ्याचशा आत्महत्या त्या ठिकाणी होतात. संसारामध्ये ओघळता संसार ही प्रेमाची नदी पुढे बाप मुलावरती प्रेम करतो पण मुलगा बापावरती करत नाही तो त्याच्या मुलावरती करतो. नदी आहे ना प्रवाह पुढे वाहतो प्रवाह पुढे चाललाय वाहत प्रेमाचा पण तसं नाही. पूर्वी एक राजा भर्तृहरी होऊन गेले आणि त्या राजाला संन्याशाचा फार राग यायचा. बरं संन्याशी पाहिला की राजा शिव्या द्यायचा काय झालं याला संन्यास घ्यायला पत्नी पोरं काय नकोय केला किती पत्नी प्रेम करते पोरं किती प्रेम करतात संन्याशाला शिव्या द्यायचा तो राजा भर्तृहरी. आणि एक दिवस एक संन्याशी भेटलाच त्याला हा त्याला शिव्या देऊ लागले का तुम्हाला कळत नाही का संसार एवढा सुंदर असताना सुद्धा संन्यास घेतला तुम्ही. संन्याशी पुढचा होता तो म्हटला तुझ्या संसारात आनंद आहे का तो म्हटला मग माझ्या संसारामध्ये आनंद आहे तुझी पत्नी प्रेम करते म्हटले हो एक काम कर संसारामध्ये जर एवढा आनंद आहे तर हा आंबा घे आणि तू खा अमर होशील आणि तू अमर झाला तर संसारातला आनंद तुला अजरामर घेता येईल खा आंबा. आता हे येणं घरी आलं आणि विचार करू लागलं हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो पत्नी मेली तर आनंद आहे ना सांगा ना. आंबा खाऊन जर मी अमर झालो ती मेली माझ्या अगोदर तर आनंद आहे का मग दुःख होईल ना. एक काम करू हा आंबा पत्नीला देऊ जेणेकरून ती जिवंत राहील तितकं तरी मला आनंद मरेपर्यंत घेता येईल. तो आंबा पत्नीला राणीला दिला राजाने. आता वास्तविक पाहता त्या राणीचं राजावरती प्रेम नव्हतं कारण याला वेळच नव्हता द्यायला तर तिचं प्रेम घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावरती होतं. तिने विचार केला तू जर मेला माझ्या अगोदर आणि मी अमर झाले तर आनंद आहे का आनंद मिळणार आहे. तो आंबा तिने त्या घोड्याच्या खराऱ्या करणाऱ्या माणसाला नोकराला दिला. आता त्याचंही प्रेम नव्हतं राणीवरती दबावापोटी प्रेम करत होता तू नोकरी जाईल म्हणून. त्याचं प्रेम होतं भांडे घासणाऱ्या बाई बरोबर क्वालिटी आहे तिच्यावरती. आता त्याने विचार केला
हा आंबा खाऊन जर मी अमर झालो आणि ती जर माझ्या भांडे घासणारी जर अगोदर मेलीच आनंद आहे का? मला घासू नका, चोर लागलं नाही तर भिक्षुक नको. ती जर अगोदर मेली तर मग आनंद राहील का? मग हा आंबा मी न खाता जर त्या भांडे घासणाऱ्या बाईला जर दिला तर ती जगेल आणि मी मरेपर्यंत मला तिचं प्रेम भेटेल. तो आंबा त्या भांडे घासणाऱ्या बाईकडे आला. आता ती बाई विचार करू लागली, हा आंबा जर मी खाल्ला, भांडे घासणारी बाई विचारी होती, विचार करू लागली, हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झाले. शेवटपर्यंत काय भांडेच घासायची का? न जाणो हा आंबा जर मी माझ्या राजाला दिला तर अजर अमर होईल माझा राजा आणि राज्य करेल. तो आंबा परत कुणाकडे आला? राजा डोकं खाजू लागला. जो आंबा माझ्याकडे होता तो आंबा राणीला दिला, राणीकडचा आंबा भांडे घासणाऱ्या बाईकडे आलाच कसा? मग त्याने बैठक बोलवली, कुणाकडे गेला, कसा गेला. राणीने सांगितले, बघा राजा साहेब, हे वैभव संपत्ती माझ्या वडिलांच्या सुद्धा घरी होती, मला तुमच्या प्रेमाची अपेक्षा होती, पण न जाणता मला वेळच भेटत नव्हता. मग माझं प्रेम त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावरती होतं, मी तो आंबा त्याला दिला. त्याला विचारलं, गरे तुझ्याकडून हिच्याकडे कसा गेला? तो म्हटला, साहेब राणी साहेबावरती माझं प्रेम नव्हतं. म्हटले, मग मी नोकरी जाईल म्हणून दबावापोटी? माझं प्रेम भांडे घासणाऱ्या बाईवरती आहे म्हणून हा आंबा मी तिला दिला. तिला विचारलं, मला का दिला? ती म्हटली, साहेब मी तर किती दिवस जगले तर भांडेच घासावं लागणार आहे ना मला, म्हणून मी आंबा तुम्हाला दिला. मला हे सांगायचं, त्या राजाने त्या संसाराचा त्याग केला, जंगलामध्ये निघून गेला, तपश्चर्या केली, या संसाराचा त्याग केल्यानंतर कळलं, अरे या संसारामध्ये दुःख आहे. या संसारामध्ये किती दिवस जरी एकमेकावरती प्रेम केलं तर दुःखच भोगावं लागणार आहे. नाथ महाराज म्हणतात, संसार व्यसनी पडो निधी. संसाराचं व्यसन जीवाला लागू देऊ नको. मी नेहमी सांगत असते, बाकीचे व्यसन सुटले जातात, संसाराचं व्यसन सुटत नाही. संसार सोडा असंही मला या ठिकाणी सांगायचं नाही, पण तो संसार आपण पोट्या नसला पाहिजे. त्याची दाढी जळाली तरी चालेल, पण माझी बिडी छेदली पाहिजे असा तो संसार नसला पाहिजे. आणि मन कुणाला द्यावं संसारामध्ये? मनाचा विषय असा आहे, मला अलीकडे तरुण मंडळी आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलचा जर वापर चांगला होत असेल तर मला वाटतं मोबाईल चांगलाच आहे. सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम लागत असेल तर मला वाटतं मोबाईल चांगला आहे. तुमच्या घरामध्ये हरिपाठ लागत असेल तर मला वाटतं मोबाईल चांगला आहे. संध्याकाळ झाली एखाद्या देवाचे त्या ठिकाणी भजन असेल तर मोबाईल चांगलाच आहे. पण मोबाईलचा जर गैरवापर होत असेल तर मोबाईल चांगला नाही आहे. अलीकडे तरुण त्या ठिकाणी मोबाईल हाताळतात. एका 25 वर्षाच्या मुलाने मोबाईल घेतला बरं का? एज्युकेटेड मंडळी आहात तुम्ही म्हणून सांगेल मी तुम्हाला, मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलमध्ये नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केले, त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. आता हुशार मंडळी आहे तुम्ही, इंस्टाग्राम असं ॲप आहे, काळा बेंद्रा झेंद्रा कसाही फोटो असू द्या, त्या इंस्टाला जर टाकला तो फोटो एवढा क्लिअर होतो, एवढा क्लिअर होतो की हे ढोर ते इंस्टाला गेल्यानंतर हिरो दिसायला लागतं, अगदी हिरो दिसायला लागतं. माणसाचा सहज गैरसमज होतो. इंस्टा ऍप घेतलं, खालीवर करू लागला. इंस्टावरती त्याने एका मुलीचा फोटो पाहिला, फोटो पाहिल्याबरोबर कमेंट केली, मेसेज केला, टिप्पणी केली, अतिशय सुंदर फोटो. हिचा याचा मेसेज तिचा काळजाला लागला, तिच्या काळजाला तिकडे जाऊन. आता तिने रिटर्न मेसेज केला, मनापासून धन्यवाद. विचार करा, त्या तरुणीचा जर मनापासून धन्यवाद आला असेल तर हे येड रात्रभर झोपला असेल का? ते सकाळी झोपलं, सकाळी सकाळी मेसेज पाठवला, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ संध्या, शुभ रात्री, शुभ शुभ करता करता याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं. दोघांच्याही पालकांच्या लक्षात आलं, कुठं जाण्यापेक्षा आपलं करून दिलेलं बरं. लग्न झालं. आता लग्नाच्या अगोदर ते कधी प्रत्यक्षात बोललेच नाही, फोनवर सुद्धा